कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या फूल बाजारामध्ये ग्राहक नसल्यानं बाजारातच फुलं सडत आहेत, त्यामुळे फुलांचा माल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे. नवरात्र आणि दसऱ्याला झेंडूला चांगला भाव मिळतो, मात्र परतीच्या पावसामुळे अनेक फूल शेतकऱ्यांचा माल शेतातच खराब झाला. जो काही झेंडू होता तो बाजारात आला, मात्र पावसामुळे तोही सडला आहे, त्यामुळे फुलं रस्त्यावर फेकून देण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे. दरवेळेस भरपूर प्रमाणात व्यवसाय होता आमचा, यावेळेस लॉकडाऊनमुळं वाहतूक रेल्वे बंद असल्यामुळं भरपूर प्रमाणात कमी गिराईक येतं, मार्केट सुनसान आहे सध्या आणि पावसामुळं फुलं खराब होत आहेत, त्याच्यामुळं अति प्रमाणात नुकसान होतं, व्यापाऱ्यांचं पण होतं आहे आणि शेतकऱ्यांचं पण होतं, फुलं फेकून द्यावी लागतात.